आता महाराष्ट्रातली जनता पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेली आहे. त्या बाहेर फार महिने राहिल्यावर भारतीय जनता पक्ष सत्तेच्या विना राहू शकत नाही आणि त्यामुळं काही पडेल ती किंमत देऊन त्यांनी शिवसेना फोडली. आता महाराष्ट्रातली जनता पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेली आहे. शिवसेनेचे जे फुटीर गट आहेत त्याचा निषेध पदोपदी महाराष्ट्रात व्यक्त व्हायला लागला आहे आणि मग आता हे कुणाच्यावर घालायचं म्हणून मग राष्ट्रवादी हा त्यांचा उद्देश आहे. राष्ट्रवादीने उलट शिवसेनेला आणि काँग्रेसच्या या आघाडीला पुढाकार घेऊन साथ दिली. पवारसाहेबांनीच ही स्थापना केलेली असल्यामुळे या आघाडीची त्याच्या विरोधी काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि शिवसेनेच्या महाराष्ट्रात मी चुकलो त्यावेळी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी माझं स्वागतच केलं आणि त्यांनी घरी बोलून नाश्ता दिले जेवण दिलं काहीच अडचण नाही. त्यामुळं आमचे सर्व महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांशी फार चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्या बाबतीत अनेक वेळा काही अडचण हा प्रश्नच नव्हता. पण आता काय झालं, आता काही झालं तर प्रोफेशनली आपल्याला टिकायचं असेल तर पुढचा पक्ष प्रोफेशनली फोडला पाहिजे हा उद्देश ठेवून भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली. शिवसेना पूर्ण संपवण्याचं कारस्थान रचण्यात आलं. आता त्यांचं चिन्हही काढून घेतलं, नावही काढून घेण्यात आलं. मी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या घरातली शिवसेना चोरीला गेली, आता ती कुणाच्या घरात मिळेल ते थोड्या दिवसांनी कळेल आणि त्यामुळं एकनाथ शिंदेंच्याकडे ते सगळं देण्याची व्यवस्था ही आयोगाच्या माध्यमातून होईल याच्यात माझ्या मनात काही शंका आणि त्यामुळं शिवसेना फोडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला कधीच महाराष्ट्रात सत्तेवर येता येणार नाही या भीतीनं त्यांना ग्रासलेलं आहे म्हणून त्यांनी शिवसेना फोडलेली आहे. दुसरं कोणतंही कारण याला नाही.